रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंनी विजय मिळवलाय. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला तर नवे खासदार नारायण राणेंकडून त्यांच्या मतदारसंघातील गृहिणी आणि विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत पाहूयात. रत्नागिरीची इकॉनॉमी ही फलोत्पादन मेन आणि मच्छीमारी ह्याच्यावरती आहे, त्याच्यामुळे त्याच्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी जरा त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ते सोडवावेत प्रॉब्लेम्स, असं एक ही गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्र म्हणून जो डिक्लेअर झालेला आहे तसं रत्नागिरीमध्ये खूप काही चांगलं पर्यटनाचे हे आहेत, म्हणजे ठिकाणं ती त्यांनी डेव्हलप करावी छान, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या लोकांना पर्यटनासाठी रत्नागिरीमध्ये त्यांचं कुठेही प्रॉब्लेम यायला नको आहेत, राहणे किंवा गेम्स एखादे स्पोर्ट्स गेम्स हे ते असं सगळं त्यांनी ते डेव्हलप करावं असं मला वाटतं. रत्नागिरीमध्ये जरी तुम्ही किती शिकलात तरी त्याचं जॉब ऑपॉर्च्युनिटीज काहीच नाही आहेत, तर लोकांना बाहेरच जावं लागतं रत्नागिरीच्या. आता MBA असून इकडे 6,000-10,000 एवढ्या पगारांवर काम करावं लागतं, तर एवढंच की जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या पाहिजेत रत्नागिरीमध्ये पण, म्हणजे साहजिकरित्या लोकांना रत्नागिरीत राहता येईल आणि रत्नागिरीचा विकास होईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.